नमस्कार मित्रांनो, आता आम्ही जातोय वापीला आणि तुम्ही ताई जिजाजी आणि मुलींना भेटलेले आहेत। तर आता वापीला माझ्या दादाकडे घर भरणे आहे आणि चला दादाचं घर दाखवते तुम्हाला आणि हॅपी जर्नी आम्हाला स्वतःलाच। शंकर गिरिजा मन रमणा, गौरी शंकर गिरिजा मन रमणा, जय मृत्युंजय महादेव महेश्वर मंगल शुभ जरना, जय मृत्युंजय महादेव महेश्वर मंगल शुभ चरणा। नंदीवाहना नागभूषणा, नंदीवाहना नागभूषणा, निरुपम गुण सदना साई, निरुपम गुण सदना, नटन मनोहर नीलकंठ साई, नटन मनोहर नीलकंठ साई, नीरजदल नयना साई, नीरजदल नयना, हर गंगा जटाधर गौरी शंकर गिरिजा मन रमणा। तर आता वापीला जाताना आम्ही विरार इथे थांबलेलो आहे आणि मुलांना पण भूक लागली होती, त्याच्यामुळे आता आम्ही थोडंसं काहीतरी जेवायचं म्हणून ठरवलं आणि विरार इथे परिवार नावाचं हॉटेल आहे, तर तिथे आम्ही जेवायला आलेलो आहे आणि आता आम्ही काय काय ऑर्डर केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि या तुम्ही पण जेवायला, वापीला जायला अजून वेळ आहे। तर पनवेलहून आम्ही आता वापी येथे आलेलो आहोत आणि वापीला माझ्या दादाचं घर आहे हे,
म्हणजे माझ्या सगळ्यात मोठ्या मावशीचा मुलगा, आणि ही जी ग्रीन कलरची साडीवाली दिसते तर तिचा मोठा भाऊ, आणि पिवळ्या कलरचा ड्रेसवाली रेखाताई, तिच्यासोबत मी पूर्ण प्रवास केला तर तिचा भाऊ. तर आपण ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला जिथं गेलेलो होतो तर त्या सनीचा हा आहे मामा. तर जेवढं शक्य होईल तेवढं स्पष्टीकरण दिलेलं आहे, तुम्हालाही समजतच जाईल की एक एक जण तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहणार, व्हिडिओमध्ये पाहणार, आणि कोण कोणाचं कोण आहे ते तुम्हाला उलगडत जाईल. कारण की रिलेटिव्ज इतके आहेत, पाच मावश्या, पाच मावशांचे भाऊ, बहिणी, वहिनी, त्यांचे मुलं, तर खूप असं मोठं नातेवाईकांचं जे जाळं असतं, तर ते जाळं आहे. आणि खूप प्रेमाने आम्ही सगळे राहतो. तर इथे मोठ्या मावस भावाकडे मी घरभरणीला आलेली होती, आणि ती जी वहिनी होती की तिला आम्ही गाणं म्हटलेलं आहे की ओ शेठ तुम्ही नातच केला आहे थेट. तर तिला स्वतःचा बंगला घेण्याची खूप हौस होती, आणि तिचं कधीचं चालू होतं, आणि वहिणीचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, आणि म्हणून आम्ही त्या वहिणीला सगळ्या नंदांनी मिळून छान असं गाणं म्हटलेलं आहे. आणि नंतर मग जेवण वगैरे करून आम्ही तिथे झोपलो, आणि सकाळी आम्ही आलेलो आहेत नव्या घरी. तर ह्या ज्या आहेत तर त्या आमच्या वहिनीच्या, त्या पण वहिनीचा आहेत. तर सगळेचजण त्यांच्या परीने जी जी होईल ती ती तयारी करायला सगळेच लागलेले आहेत. कारण की कार्यक्रम दादाने बराच मोठा ठेवलेला होता, त्याच्यामुळे गेस्ट पण भरपूर येणार होते, आणि जेवणाचा वगैरे कार्यक्रम पण बऱ्यापैकीच मोठा होता. तर त्याच्यामुळे ज्याच्या हातात जे काम मिळेल तो ते करत होता. तर ही पूजेची तयारी आमच्या वहिनी साहेब करून घेत आहेत. जे भटजी महाराज आलेले आहेत ते एक एक सांगतायत, तसं आमच्या वहिनी साहेब एक एक वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवता आहेत. कारण की वस्तू त्यांच्याच घरच्या असल्यामुळे त्या वस्तू त्यांनाच सापडता, आम्हाला काही सापडत नव्हत्या, आणि आम्ही हे असे वरचे कामं करत होतो. ही आहे मावशी, मावशीला तुम्ही भेटलेच आहेत, आणि ही जी पिवळ्या रंगाची साडीवाली आहे ती पण माझ्या मावशीचीच मुलगी आहे. तर माझ्या 3 नंबरच्या मावशीची ती मुलगी आहे. तर त्या ताईच्या फॅमिलीला पण तुम्ही भेटणारच पुढे, ते पण सगळे आलेलेच आहेत. तर पिंकीताई पण छान अशी रांगोळी काढून घेते. पिंकीताई म्हणायची सवय झालेली आम्हाला. तर तिचं नाव आहे रेखा. तर मी मोठी रांगोळी जी होती ती सुस्वागतमची ती काढून घेतलेली आहे. तर ताईला वेल पण काढायचे होते, आणि खूप पाऊस पडत होता. आमचे पप्पा सांगत होते की रांगोळी काढणार आणि लागलीच पुसली जाईल. हां, खुर्चीवर बसलेले आहेत माझे पप्पा. तर नाश्ता पण झालेला आहे. दादाने इतकी व्यवस्था व्यवस्थित केलेली होती, कारण की वयस्कर पण लोक होते, आणि त्याच्यामुळे सकाळी सगळ्यांनाच भूक लागते, त्याच्यामुळे सकाळी पोहे वगैरेंचा नाश्ता करून मग जेवणाचा कार्यक्रम होता. तर मस्त असे पोहे सगळ्यांनी गरमागरम खाऊन घेतले, आणि मग परत पुन्हा कामाला लागले. आणि आम्ही बायका बाकीच होतो, तर आम्हीसुद्धा खाणार आहेत. तर ताई रांगोळी काढून घेते, आणि पावसाचं वातावरण तुम्ही पाहू शकतात. आणि समोरचं जे घर आहे तिथे स्वयंपाकाचा कार्यक्रम चालू आहे, कारण की इकडे पूजेची सगळी तयारी होती, त्याच्यामुळे स्वयंपाकाचं इथे शक्य नव्हतं. आणि समोरचं जे घर होतं ते एका ताईंचं होतं, त्यांची परमिशन त्यांनी काढलेली होती, आणि तिथं ते सगळा स्वयंपाक करत होते. तर छान असं वरण भात, छोल्यांची भाजी आणि गुलाबजाम, असा मस्त असा स्वयंपाक होता. आणि स्वयंपाक पण चालू आहे एका बाजूला, नंतर एका बाजूला त्याची जी चॉपिंग वगैरेची जी तयारी आहे ती पण चालू आहे. तर ही आहे मावताई, आणि मावताईला तुम्ही महडच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे. तर पूर्ण पनवेलपासून तर वापीपर्यंत तिनेच गाडी ड्राईव्ह करून आणली, आणि आम्ही तिच्याच गाडीतून आलो. तर एका गाडीत रेखाताई आणि ईशू त्यांची फॅमिली होती, आणि एका गाडीत आम्ही होतो. तर मावशीने सुंदर असं गाणं म्हटलं, ते सुद्धा तुम्ही ऐकलं, आणि प्रवास कसा गेला, कुठे गेला तेही कळलं नाही. तर ताई पण मदत करते, तुम्ही पाहताय ताईने टमाटे वगैरे कट केलेले आहेत. आणि जेव्हा व्हिडिओ वगैरे काही करायचा असतो तेव्हा जे आपले वयस्कर लोक असतात त्यांना पदर वगैरे घेण्याची खूप घाई असते, आणि आमच्या आईची तीच तयारी चालू होती. आणि नंतर असं झालं की तिचा पदर राहतच नव्हता, कारण की तिचं जे काम होतं त्याच्यातून तिला नव्या साडीला हात लावणं परत परत शक्य नव्हतं. पण तिचा अट्टहास होता की मी पदर घेऊनच व्हिडिओमध्ये आली पाहिजे. आणि छोटीशी क्लिप तिचीसुद्धा आहे. आमच्या आईंचं काम खूप फास्ट आहे, पाहू शकता.
गुजरातचे वांगे जास्त शिजून जातात ना, म्हणून चार पोळी करावे लागतात, कारण जास्त शिजलेले वांगे चांगले नाही लागत. एका वांग्याचे 8 पोळी म्हणजे छान लागतात. आणि वांग्याची भाजी काय टाकून करणार आहे ताई तुम्ही? वांग्याची भाजी हिरवी मिरची लसूण जिरं आणि थोडं शेंगदाण्याचं, आणि जास्त टाकायचं नाही, गोड लागतं वांग्याची भाजी, जास्त शेंगदाण्याचं गोड आहे त्याच्यामुळे कमी गोड घालायचं. आणि पाणी अजिबात टाकायचं नाही, थोडं तेल वाटल्यास जास्त टाकून द्यायचं आणि वाटेवर शिजून पाहिजे. असे हे गुजरातचे वांगे आहेत. वांग्याच्या वांग्याला लागतात तांब्यावरून पाणी टाकून जातं. गुजरातच्या वांग्यांना पहिले पाणी असते, त्याला पाणी लागेल. बिना पाण्याची पिण्याचं स्वादिष्ट लागतं. तर आमच्या आईची व्लॉगिंगसुद्धा त्या दिवसापासून स्टार्ट झाली आणि आमच्या आईचं पण काम तसंच आहे फास्ट, आणि त्याच्यामुळेच मीसुद्धा तिच्यातलेच गुण घेतलेले आहेत आणि बऱ्यापैकी फास्ट काम करून घेण्याची कला जी आहे ती आमच्या आईचीच आहे. आम्ही आलेलो आहे वापी इथे. तर वापीमध्ये आम्ही कुठे आलेलो आहे आणि आज काय फंक्शन आहे म्हणून आम्ही दोघं बहिणी इतकी छान तयारी केलेली आहे, तर तुम्हाला लवकर दाखवते. चला तुम्ही माझ्यासोबत, माझ्या भावाची घरवर जे आहे तर तिथे आम्ही आलेलो आहे. वास्तुशांती आहे आणि वास्तुशांतीसाठी आम्ही काय काय तयारी करतो आहे सगळेजण तर तुम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला पाहूया आपण इथे काय काय तयारी चालू आहे. तर आई, माऊताई, स्वातीताई यांचंही काम तिकडे चालू होतं आणि पप्पा बसलेले आहेत, कारण की बऱ्यापैकी पावसामुळे इकडे तिकडे बसावं लागत होतं पप्पांना, आणि त्याच्यामुळे पप्पा आता शांततेत बसलेले आहेत. आणि ही आहे ताई, ह्या ताईला मी बाई को बोले तो अग्नि देवता से ना अग्नि देवता है कि अग्नि देवता से अभी अग्नि खुणा है हाथ जोड़ा अग्नि हाथ जोड़ा बस पिका ओम अग्नि देवता अभियो नम, अग्नि देवता अभियो नम, सर्व देवता अभियो नम. परत एक काम करा. बोलो अंबे मात की जय, दुर्गे मात की जय, महालक्ष्मी मात की जय. आता बघा, आता कुठलं गीत बोलता ते बोला. हळू हळू यशोयुता वंदे जयो सुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे आणि सुंदर अशा सुस्वागतम मध्ये येशू बाळाला आम्ही देवी केलेलं होतं, म्हणजे भटजी महाराजांनी सांगितलेलं होतं की लहान मुलं ही जी असतात तर ते देवीचे रूप असतात, आणि आमची येशू पण छोटीच आहे ती पण देवीच्या रूपातच दादाच्या घरात येऊ दे
अशी आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली आणि दादाने पण तिचा नमस्कार वगैरे करून तिचे आशीर्वाद घेतले आणि सुस्वागतमच्या गजरामध्ये सुंदर असं लक्ष्मी मातेचं स्वागत झालेलं आहे. आणि दादाचं जे घर आहे ते नेहमीच असं हसत खेळत राहावं. आणि हा आहे सनी, तसं दिंडा तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर कोणता, तर ओटी भरणाचा, सुनबाईची ओटी भरण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. ज्यांनी पाहिलेली नसेल त्यांनी नक्कीच तो व्हिडिओ पहा. आणि हा होणार आहे बाप आणि किती मस्ती करतो आहे ते तुम्ही पाहता आहेत. आणि जावाई मंडळी आणि नातबाई मुली आम्ही सगळ्यांनी छान असे फोटो काढून घेतलेले आहेत. आणि जे अंबाण्याचे जिजाजी आहेत वाल्मिक जिजाजी, ते तुम्ही बाहुले डॅमला त्यांना भेटलेलेच आहेत. तर अगदी हिरोसारखे चष्मा वगैरे लावून छान बसलेले आहेत. आणि आमचे पप्पा आमच्याकडे असे बघतायत की जसं लग्नाला आलेली आहेत की काय, आणि फोटो वगैरे काढतायत. तर पप्पांना खूप हसू येत होतं. तर जेंट्स लोकांचा नाश्ता वगैरे झालेला होता. आणि जिजाजी जे आहेत जावाई मंडळी ते पण नाश्ता वगैरे करत होते आणि ताई तिकडे काम करत होती. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सगळ्या सालींना एक एक घास भरवलेला आहे. आणि हीच गंमत असते, हीच मजा असते की जे मोठे असतात त्यांना एक रिस्पेक्ट पण द्यायचा असतो, पण तितक्याच प्रेमाने आणि लाडाने ते आपल्याला समजूनही घेतात. आणि जरी आम्ही लहान, त्यांच्यासाठी लहान असलो, आम्ही वयाने जरी मोठे असलो तरी त्यांच्यापेक्षा आम्ही खूप लहान आहेत. आणि म्हणून ते तेवढंच प्रेम आत्ताही आमच्यावर करतात. आणि सगळ्यात जावयांना, कारण की पाऊस अगदीच थोड्या वेळापूर्वी पडून गेलेला होता त्याच्यामुळे त्यांना खुर्च्यांवर बसायलाही जागा नव्हती, त्याच्यामुळे ते उभं राहूनच पोहे खात होते. आणि त्यांची गंमत करावी म्हणून मी त्यांच्याजवळ गेलेली होती. आणि परत पुन्हा एक छोटीशी क्लिप पूजेची. तर दादा आणि वहिनी परत पूजेला बसलेले आहेत आणि ती जी जागा आहे तर ते भटजी महाराज पूजून घेत आहेत. आणि पूजा झाल्यानंतर मग तिथे अजून परत पूजेची मांडणी करणार आहेत. आणि आमच्या हिरोंची एंट्री झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकतात की नेते महाराज अगदी नमस्कार वगैरे करत घरामध्ये त्यांनी एंट्री घेतलेली आहे. आणि ईशुबाळा खूप हसतोय. नंतर तो मागच्या साईडला जो उभा आहे तर तो माझ्या मावस बहिणीचा, म्हणजे ती जी पिवळ्या रंगाची साडीवाली होती तिचं नाव आहे भावना, तर तिचा तो मुलगा आहे. तर सगळ्या लहान मुलांची पण खूप मस्ती चालू होती, खूप मज्जा चालू होती. आणि इकडे किचनमध्ये माझ्या पनवेलच्या मावशीची आणि दादाची मुलगी आहे ही. तर सुंदरी नयना दासा माता पटपा हे सदना संगठी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना आणि ज्यांना जसं शक्य होईल तसं ते प्रत्येकजण काही ना काहीतरी मदत करत होते. आणि मदत त्या कामातून थोडीशी सवड काढून आता पूजा संपन्न झालेली आहे तर सगळेजण आता आरती करून घेणार आहेत. पूजा वगैरे सगळी संपन्न झालेली आहे आणि सगळेजण एक एक जण जाऊन आशीर्वाद घेणार आहेत. तर भावनाताईचा लहान भाऊ हा, म्हणजेच माझा मावस भाऊ, 3 नंबरच्या मावशीचा मुलगा आणि त्याच्या शेजारी जी उभी आहे ती मयुरी वहिनी आणि त्यांचा तो छोटासा मुलगा जागृत. तर ज्यांचं शक्य होईल त्यांची प्रत्येकाचा परिचय करून देण्याचा मी माझा प्रयत्न असेल, म्हणजे जेणेकरून तुम्ही ओळखावं की माझ्या फॅमिलीमध्ये कोण 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 आहे, नंतर रिलेशन कसे आहेत, नंतर लहान कोण मोठं कोण. तर हा जो भाऊ आहे तर तो बडोद्याला राहतो, पोलीस आहे. आणि याच्यापेक्षा एक मोठा भाऊ आहे भरत आणि त्याच्यापेक्षा एक मोठी बहीण आहे संगीताबाई. तर हे पण 2 बहिणी आणि 2 भाऊ. तर तो पण बडोद्याहून आलेला होता वहिनी आणि 2 मुलांना घेऊन. आणि माझे मावसे पण आलेले होते. आणि आता आमची पूजा वगैरे झालेली आहे. तर प्रत्येकजण जोडपं एक एक जण पूजा करून घेत होतं, महाराजांकडून धागा बांधून घेत होतं. आणि सगळेजण येत होते पण माझ्याकडे, मी तुम्हाला मागेच म्हटली होती की जेव्हा आम्ही कोकण आणि गुजरात फिरायला गेलो होतो किंवा भटकंतीला गेलेलो होतो तेव्हाच आमचा मोबाईल बाहुली डॅमवर खराब झालेला होता आणि त्याच्यामुळे बरेचसे जे व्हिडिओ होते तर ते थोडेसे मिस झालेले आहेत, फोटो मिस झालेले आहेत. तर बाकीच्यांचे जे होते ते फोटोस मिस झाले. तर पूजा वगैरे सगळं आटोपल्यानंतर
केक कटिंगचा कार्यक्रम करून घेतलेला होता, कारण की एक आनंद असतो तो आनंद अशा पद्धतीने साजरी करायचा असतो, त्याच्यामुळे दादाने केक आणलेला होता आणि तो केक सगळ्यांनी मिळून कट केलेला होता. तर केक वगैरे कटिंग झाल्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम, माणसांचे जेवण झालेले होते. नंतर आम्हालाही खूप भूक लागली होती आणि ही आहे भावनाताईची मुलगी आणि ही जी दिसते आहे तर ही पण दादाचीच मुलगी आहे, म्हणजे रेखाताईच्या काकांच्या मुलाची मुलगी. तर ही सुद्धा आमच्या दादाचीच मुलगी लागते आणि ही माझी मैत्रीण आहे ज्योत्स्ना. तर नेमकं असं झालं की माझी बालमैत्रीण वर्गमैत्रीण ही मला तिथं योगायोगाने भेटली आणि तिथंच आम्ही एकमेकांना ओळख दिली. तर बालमैत्रीण भेटल्यावर खूप आनंद होतो आणि इथे गुलाबजामवर ताव मारण्याचा कार्यक्रम आमचा खूप जोरात चालू आहे. आणि ही आहे शोभाताई. तर ह्या शोभाताईला सुद्धा तुम्ही भेटलेलेच आहेत. तर हिच्या सुनेच्या ओटीभरांसाठी आपण गेलेलो होतो. आणि ही मयुरी वहिनी सचिन दादाची मिसेस आणि हा हे जाग्रत शेजारी बसली आहे सोनम. सगळेजण वेळ झालेले असल्यामुळे सगळेजण जेवणाच्या कार्यक्रमात एकदम दंग झालेले होते आणि लहान मुलं पण इकडे तिकडे फिरून फिरून खूप दमलेले असतात. आणि हा छोटासा जाग्रत आहे, इतका मस्तीखोर आहे, पण व्हिडिओ करताना असं वाटत होतं की किती शांत आणि गुणी बाळ आहे असं. आणि त्याच्या नजरेतच वाटत होतं की तो किती खोडकरपणे पाहतो आहे ते. तर आणि ताईने सगळे गुलाबजामून संपवून मयुरीवणीला नुसता पाक दिलेला आहे प्यायला. तर इतकी अशी मजा, खूप मस्ती आणि खूप धमाल तिथे झालेली होती. तर सानवाळाचा पण जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आणि हे आहेत गुलाबजाम. तर हे अगदी जे मोजके फोटो आहेत ते मी तुमच्यासाठी शेअर करते आहे. आणि आजचा जो व्हिडिओ होता तर तो खास करून दादाच्या घरभरणीचा होता. तर सगळ्या सालींना केक वगैरे भरवताना खूप खूप मस्ती केली आम्ही तिथे, सगळ्यांनी खूप मज्जा केली आणि सगळेच रिलेटिव खूप म्हणजे जास्त वर्षांनी भेटलेलो होतो. काही जण आहेत ते कामानिमित्त भेटू शकत नाही, काही जण होते ते 2 वर्षात कोरोना होता, कोरोनामुळे भेटू शकले नाही. तर त्याच्यामुळे हे जे फंक्शन होतं, एक ओटी भरणाचं आणि हे वास्तुशांतीचं, तर इथे सगळेच जण आलेले होते, त्याच्यामुळे सगळेजण अगदी एकमेकांना आनंदाने भेटले. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा भेटूया. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.